इंदिरानगर पोलिसांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करत तीन मोटरसायकलींसह आरोपीला ताब्यात घेतलंय. इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी फिर्यादी संदीप हिरामण केदारे उत्तमनगर शिवपुरी चौक अतुल डेअरीच्या मागे सिडको नाशिक यांच्या फिर्यादीवरून मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये MH 15 GQ 2430 ही पार्थ हॉटेल जवळून कुणीतरी अज्ञात इसमाने चोरी केल्याची तक्रार इंदिरानगर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार प्रभाकर पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्ह्यातील आरोपी हा इंडोलाईन फर्निचर जवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने प्रभाकर पवार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पथक तयार करून सापळा रचून आरोपी महेश सुरेश सानप वर्ष 29 राहणार फ्लॅट नंबर 32 शिव पार्क कॉलनी इंडोलाईन फर्निचरच्या मागे याला ताब्यात घेतलंय. याच्याकडे कसून चौकशी केली असता याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली तर मोटरसायकली देखील इंदिरानगर पोलिसांनी जप्त केले. यामध्ये होंडा कंपनीची ऍक्टिवा मोटरसायकल क्रमांक MH 15 GQ 2430 त्याचबरोबर होंडा कंपनीची ड्रीमयुगा मोटरसायकल तसेच हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक नसलेल्या दोन मोटरसायकली इंदिरानगर पोलिसांनी जप्त केल्या. सदर कामगिरी ही पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 विजय खरात सहाय्यक पोलीस आयुक्त परिमंडळ सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरा नगरचे संजय बांबळे पोलीस निरीक्षक देविदास वांजळे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे प्रभाकर पवार अरविंद उगले सौरभ माळी विशाल पाठक तसेच सहाणे अशा पथकाने पार पाडली आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी अविनाश शिरसाट नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.